तर आम्ही दरवाजा बंद केला, कडी लावली, लाईट तर तशी पण नव्हती, आम्ही झोपलो. झोपलो ना तर थोडा वेळ झालाय आणि मला वाटते ना माझ्यासमोरून कोणतरी चालतंय. हळूच डोळा उघडला, एक शॅडो सपकन पास झाली. तुम्ही रूम नंबर 13 बद्दल ऐकलंय कधी किंवा 13 नंबर? हे ऐकलंय की जनरली हॉटेल्स मध्ये किंवा बिल्डिंग मध्ये 13 नंबर नसतो, 13 नंबर नसतो, किंवा 13 नंबरची जी पण रूम असेल ना त्याचा टोटल 13 येत नाही, 13 असा येत नाही. किंवा 13 फ्लोअर तर नसतोच, कितीतरी हॉटेलमध्ये नाही आहे, ट्रायडंटमध्ये नाही आहे, कितीतरी हॉटेलमध्ये नाही आहे. आणि नो रूम नंबर 13 ना मी असाच हॉरर व्हिडिओज बघायचो यूट्यूबवर, तर त्याच्यामध्ये एक असा व्हिडिओ आलेला की नो एक हे थिअरी होती की रूम नंबर 13 का नसतो, की काय त्याच्या बाई रिझन काय आहे. तर मोठा रिझन आहे तो, म्हणजे त्याच्या रूम नंबर 13 नेगेटिव्ह कन्सिडर करतात आधीपासूनच. अच्छा, 13 नंबरच नेगेटिव्ह कन्सिडर करतात 13. अँड त्याच्यावरती मूवी पण बनलाय माहिती आहे ना इंडियामध्ये. कोणता मूवी आहे? तर त्या मूवीचं नाव 13 बी आहे. आणि तो जी मूवी आहे ना त्याच्यामध्ये 13 काय, कारण तो 13 फ्लोअरवर राहतो, त्याच्या रूमचा नंबर 13 आहे. ओके. आणि त्याचं विंग बी आहे. आणि कोइन्सिडेंटली मी आता जिथे करंटली राहतोय माझा पण विंग बी आहे, माझा पण रूम नंबर 13 आहे. आणि मी ती मूवी माझ्या पप्पांसोबत बसून बघत होतो 13 बी. आणि तेव्हापासून माझी स्वतःचीच फाटते माझ्याच घरात राहायला. असं काय आहे नाही तिथे, पण माझी स्वतःचीच फाटते कधी कधी. तर एनिवेज, हो खूप स्कॅरी मूवी आहे भाई, बघ एकदा कधी असेल तर. इट्स लाईक लेजिट मूवी. तर रूम नंबर 13 मी तेव्हा मग थोडा घाबरायचो, तर मी गुगलवरती असंच कधी कधी सर्च करायचो ना, तर फॅक्ट्स यायचे की रूम नंबर 13 इथे नाही, इथे नाही, इथे नाही. मी बोललो की अरे मे बी पिक्चर बनवलाय म्हणून पण मी घाबरत असेन. बरोबर, फालतूगिरी असेल, चल बोललो काय नाही जाऊन दे. मग ही गोष्ट 2021 ची आहे. तेव्हा आहे ना आम्ही एक जीजे मध्ये एक जागेवर गेलेलो. जीजे इज अ स्टेट गुजरातमध्ये, एक जागेवर गेलेलो. तर तिकडे ना आम्ही देवदर्शनासाठी गेलेलो. तर पूर्ण अशी फॅमिली ट्रिप होती, सगळे फॅमिलीज होते, 7-8 फॅमिलीज होते. बरोबर. आम्ही गेलो तिकडे आणि मित्र पण होते, म्हणजे फॅमिलीजचे मुलं ते मित्रच, शेवटी कझन्स नाही मित्र. ओके. हां, वेगवेगळ्या फॅमिलीज होत्या. बरोबर. अशी प्लॅन्ड होती ती ट्रिप. तर मग गेलो आम्ही, म्हणजे पप्पांच्या मित्रांची फॅमिली किंवा असे, तर गेलो. आणि गेल्यावरती सीन काय झालं की मी, माझे पप्पा आणि माझे काका, आम्ही तिघं लेट गेलो, कारण पप्पांना सुट्टी नव्हती आणि सॉरी मामा आणि मामांना पण सुट्टी नव्हती. बरोबर. तर मग बोलले की तुम्ही लोक थोडंसं ते करून घ्या, आम्ही 2 दिवसांनी येऊ. मग बोलले ठीक आहे. मग आम्ही 2 दिवसांनी गेलो तिकडे. आणि गेलो आम्ही ट्रेनमधून, सकाळी 4:30 ट्रेन पोहोचली स्टेशनवर. अच्छा. आम्ही उतरलो. उतरल्यावर ना त्यांना सकाळी फोन केला की कुठे जायचं आहे नक्की. मग त्यांनी एक कॉटेजचा ॲड्रेस दिला की ह्या कॉटेजवरती आपले रूम्स बुकड आहेत, आम्ही संध्याकाळी येऊ 6, तर तुम्ही तिथे तोपर्यंत आराम करा. आम्ही बोललो ठीक आहे. आम्ही रिक्षा पकडली सकाळी 4:30 स्टेशनच्या बाहेरून. मी गेलो रिक्षामध्ये, बसलो रिक्षा आल्याशी बोलत 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 गेलो आणि सिटी सोडली. सिटीमधून आतमध्ये आलो आणि आतमध्ये आहे ना एकदम डेन्स, पूर्ण काळोख, रस्त्यावर एक गाडी दिसत नाही, फक्त हा रिक्षावाला आणि आम्हीच. ओके. आणि ते गप्पा गोष्टी नॉर्मल चालू आहेत की ना, ह्या रोडवरती बिबटे ते बिबटे किंवा लायन्स हे सगळे येतात कधी कधी रात्री, बंद मध्यरात्री, आणि उथरा बिथरा असेल तर भाई घेऊन जातात. म्हणून इकडे आम्ही गाडी थांबवत नाही, पंचर झाली की मग कधी सांगू नाही शकत. असा बोलतोय तर चाललो आहे आम्ही आणि याचे असे स्टोरीज चाललेले आहे. आणि स्टोरी सांगता सांगता आम्ही कॉटेजवरती पोचलो. कॉटेजवरती उतरलो तर गेट बंद. बोललो अरे इकडचा वॉचमॅन कुठे आहे? मग तो थोडा ना, मला वाटतं आय थिंक वॉशरूमला गेला. तर आम्ही वाजवलं आधी गेटचा टाळा, तर बोललो कोण आलं नाही, पण आतून आवाज आला. मग कळलं आम्हाला की हा हा आहे, मे बी बिझी वॉशरूममध्ये. तर थोड्या वेळाने यांनी उघडला आणि कॉटेज ना ते जंगलाने सराउंडेड आहे रे, जंगलाच्या इथे. तर मग त्यांनी उघडला तर बोलला लवकर लवकर आता लवकर येते. आणि सॉरी सॉरी, मला माहीत नव्हतं या टाईमला कोणी येईल. मग मी बोललो का, म्हणजे काय झालं? तर सांगतो की इकडे आहे ना लायन बियन येतात, माणूस बिनूस दिसला तरी पण घेऊन जातात, तुम्ही आतमध्ये थांबा. मग इथून खरी स्टोरी चालू होते. तर आम्ही आतमध्ये गेलो कॉटेजमध्ये आणि झोपलो. मग तिकडे रूम बीम दिला, आराम केला.
झोपलो आणि मला तो रूम एकदम रे नेगेटिव्ह वाईब्स दिली. ते रूममध्ये ना नेगेटिव्ह वाईब्स येत होती खूप घाणेरडा एकदम डल रूम म्हणजे सगळं काही अनक्लीन. आम्ही मग रिक्वेस्ट केली की बाबा चेंज करायचं आहे. मग संध्याकाळी आलो ना तर संध्याकाळी मी 6-7 वाजले आणि माझे मित्र ते लोक आले. मग आम्ही त्यांच्याबरोबर मस्ती करतो आहे तर मी मित्रांना मी बोललो की चल आपण दुसरीकडे राहूया म्हणजे दुसऱ्या रूममध्ये जाऊ. बोलतात ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर आम्ही 7-8 लोक गेलो आणि दुसऱ्या रूममध्ये गेलो ना तर रूमची कॅपॅसिटी 5 लोकांची, 7 लोक कुठून. तर मी आणि माझा मित्र बोललो चला आम्ही दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट होऊ. इथून पण आम्ही शिफ्ट झालो बाजूच्या रूममध्ये. खाली होता तो आणि त्या रूमचा नंबर होता 13 आणि आम्ही त्या रूममध्ये शिफ्ट झालो. जसं रूममध्ये एंटर केलं ना एकदम नेगेटिव्ह वाईब डल वाईब्स. पण मी बोललो सोड जाऊन दे काय फरक पडतो आपल्याला टाईमपास तर करायचा आहे. गेलो आणि आम्हाला सकाळी ना 2 वाजता ते पर्वत चढायचं होतं म्हणजे ते होली प्लेस. तर मग गेलो आणि बसलो आहे आम्ही त्या रूममध्ये टाईमपास करतो आहे. ओमेगल आलेलं माहिती आहे, ओमेगलवरती मारतो आहे एकमेकांची किंवा हे करतोय हे करतोय फालतूगिरी. हा म्हणजे हा माझी खेचतोय मी त्याची खेचतोय हा असं चाललेलं काय काय. आणि झालं थोडं आणि मग आम्ही बोललो चल रे ब्रो झोपूया खूप उशीर झाला आहे. तर आणि हा रूम कसा होता माहिती आहे, हा रूममध्ये आम्ही एंटर केलं ना तर समज इकडे दरवाजा, इथे एक विंडो छोटीशी पॅसेजवाली, आत केलंस इथं समोर बेड आहे, इथे वॉशरूम आहे आणि ह्या साईडला बघशील ना एक्झॅक्ट अपोजिट तर इकडे एक मोठी विंडो आहे आणि पुढे काय माहिती आहे काहीच नाही फक्त जंगल, लांब लांब किलोमीटर्सपर्यंत जंगल आणि ते वाईल्ड ॲनिमल्स वगैरे असतात तिथे. तर आम्ही आलो आणि थंडी थोडीशी होती तर मग आम्ही बोललो चल झोपूया. झोपलो आणि उठायचं होतं आणि मला वाटतं 10:30 वाजले असतील आणि सकाळ आम्हाला 2:00 उठून ते स्टार्ट करायचं होतं क्लाइंब करायला. तर ना झोपलो ना तर एक 11-11:15 आसपास आहे ना कोणीतरी दरवाजावर बोललो एवढ्या रात्री कोण आहे. मी उठलो मध्ये बोललो कोण आहे, उत्तर नाही आलं. मला वाटलं तो बाजूचा मित्र असेल पण कोण नाही. दरवाजा उघडला इथे बघतोय इथे बघतोय पॅसेजमध्ये कोण नाही, पूर्ण पॅसेजची लाईट बंद आहे. बंद केला दरवाजा लगेच जसं बंद केला तसंच कोण आहे यार. मला आधी मला वाटलं कोणतरी प्रँक करतोय. बरोबर मना ह्या टाइमला मी हळूच खिडकी उघडून बघितलं की कॉट पॅसेजवाली कोण नाही. परत टक 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 मला मित्राला उठवलं बोललो ए ब्रो असं असं होत आहे तर एक काम कर तू पण बघ माझ्याबरोबर की कोण आहे का. तर आम्ही दोघांनी बघितलं कोण नाही. 3 झालं मग आम्ही बोललो की एक काम कर थोडा वेळ थांब तू विंडो जवळ थांब मी दरवाजाजवळ थांबतो एकत्र उघडूया. ह्या मुमेंट कॅप्चर केला टक 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 पटकन उघडला दरवाजा त्यांनी विंडो उघडली भाई कोणच नाही पूर्ण पॅसेज आणि फक्त असाच वाऱ्याचा आवाज चालू आहे आणि हलकासा चकचक पाऊस पडतोय पाऊस पडतो शांतता शांतता एकदम. बोललो सोड रे भाई जाऊ दे झोपूया आपण इग्नोर करू. बंद केला वाजला आम्ही उघडलाच नाही झोपलो. 2 मग सगळं वरती चढायची तयारी चालू झाली. आम्ही उघडला दरवाजा वगैरे उघडला आम्ही त्यांना विचारलं की अबे भाई तुम्ही प्रँक करत होते काय. बोलतात नाही रे पागल आहेस के असा काही सीन नसतो. तर मग आम्ही हा ह्याचा माझ्या मित्राचं नाव यश. तर मी ह्याला बोललो यश एक काम कर तू टाळं लावून घे मी पुढे होतो. ह्यानी बाहेरून टाळं लावलं लॉक केला चावी स्वतःकडे ठेवली टाळं लावलं लेजिट टाळं लावलं ह्यानी. आणि मग आम्ही गेलो आणि थोडं सगळं झालं वगैरे तर ना पाऊस पडत होता त्या टाईमला. तर आम्ही आलो आणि सगळ्यात कॉटेजमध्ये आम्ही सगळ्यात पहिलं आम्हीच आलो. बरोबर आणि आम्ही आलो ना तर आम्ही आमच्या रूमकडे बघितलं तर ना रूमचा ना दरवाजा एवढासा उघडा होता बऱ्यापैकीच उघडा होता समज. बोललो इथे वॉचमॅन तर या टाईमला नव्हता आणि चावी एकच आहे तर दरवाजा कोणी उघडला. मी मला वाटलं अरे बोललो हे मूर्ख तू तुला कळत नाही काय दरवाजा लावायचा वगैरे. हां बरोबर नाही लावलास. बोलतो हवं तर तू आर्यनला विचार मी 3 क्रॉस चेक केला आहे आणि खरंच चावी ह्याच्याकडे आहे आणि दरवाजा उघडा आहे आणि टाळा असा वाकडा आहे. आणि ना आतमधून जसं आम्ही आत गेलो ना जरासा दरवाजा उघडला ना एक नळ चालू असल्याचा आवाज आला. आम्ही गेलो आतमध्ये हा तिकडे गेला मी नळाच्या इथे गेलो. बोललो अरे नळ पण चालू आहे. बोललो एक बंद करतो. जसा नळ बंद केला ना नळ हळूहळू पाण्याचा फ्लो कमी झाला आणि बंद केला ना तर लेजिट आहे ना त्याच्यातून असे 2 रक्ताचे ड्रॉप पडले आणि माझी फाटली. हा 2 ड्रॉप पडले हे मी लिटरली बघितलं आणि ह्याला बोलवलं ब्रो हे बघ काय ह्यानी पण बघितलं थोडंसं रक्त. आम्ही बंद केलं
आम्ही कुणाला सांगितलं नाही, आम्ही बंद केलं. आणि मग थोडा वेळ हे केला, आराम केला. आणि तेव्हा काय नव्हतं, मग एक संध्याकाळी मला वाटतं 8:30 वगैरे वाजले असतील, तेव्हा एक आमचा बाजूच्या रूमचा मित्र आला, आम्हाला बोलतो अरे चला जेवायला जायचं आहे. आम्ही बोललो एक काम कर ना, आम्हाला थोडं थांबतो, आलो काहीतरी होतं म्हणलं, थोडं थांबतो आम्ही, थोड्या वेळाने येतो, भूक नाही आहे ॲक्च्युली, ह्यांनी दुसरं काहीतरी आणलेलं खायला, आम्ही हे खात होतो, मला भूक नाही भाई तू जा, आम्ही थोड्या वेळाने येतो. बोलतो ठीक आहे. हा गेला, आणि जसा हा गेला ना, कॉटेजमध्ये सगळेच लोक गेलेले, हा गेला 2 मिनिटांमध्ये रूमची लाईट गेली पूर्ण काळोख. ह्यांनी काय केलं, ह्याच्याकडे ना पॉवर बँक होती, आणि पॉवर बँक विथ अटॅच टॉर्च होती, तर ह्यांनी ती लावली थोड्या वेळेसाठी. तर लावली ना तर आम्ही दोघंच आहे, पण आम्हाला शॅडो 3 लोकांची दिसते. ओ, आणि शॅडो दिसते ती मुलगीची शॅडो दिसते. बोललो ब्रो असं काय रे, आपण तर दोघेच आहे पण शॅडो कशी काय तिसरी दिसते. आम्हाला वाटतं सोडणार, लक्ष दे ना आपण खातोय त्याच्याकडे. आम्ही खाणं चालू केलं, तोपर्यंत लाईट आली. आणि लाईट आली ना तर आमची मेन जी मोठी लाईट होती ना ती पेटतच नाही, फक्त एक अशी ब्लिंक ब्लिंक झाली गेली. आणि एक छोटासा डल लॅम्प असतो, एक लॅम्प नाही म्हणजे बल्ब, डिम बल्ब, हां ती चालू झाली. आणि ती तर एकदम घाणेरडी नेगेटिव्ह वाईबच नेगेटिव्ह, त्याच्यात पण 3 लोकांची शॅडो दिसते. बोलो भाई हा काय सीन आहे. तोपर्यंत दरवाजा वाजला, टक 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 टक, दोघांनी उघडला एकत्र. तर हा मित्र, अरे बाबा जेवण संपतंय चला. बोललो चल ठीक आहे, येतो. जेवलो बिवलो, महिला बोललो एक काम कर ना आज थांब ना आमच्या बरोबर. मला हा बोलतो ठीक आहे, आपल्याला 4:00 निघायचंच आहे तसं, पण परत ट्रेन आहे 5 वाजताची. बोलतो थांबतो, हा थांबला ना हाय. ह्याच्याबरोबर पण आम्ही मस्ती चाळे वगैरे केले, ह्याला पण छळलं जरा. आणि थोड्या वेळाने बोलतो दादा मी ना बाजूच्या इथे जाऊन झोपतो रे, कसं तरी वाटतंय. अच्छा. मग बोललो मी सर जाऊन दे ठीक आहे झोप, आम्ही फोर्स नाही करत तुला आणस. हा गेला तर आम्ही दरवाजा बंद केला, कडी लावली, लाईट तर तशी पण नव्हती. आम्ही झोपलो ना तर थोडा वेळ झालाय, आणि मला वाटतं ना माझ्यासमोरून कोणतरी चालतंय. हळूच डोळा उघडला, एक शॅडो सपकन पास झाली, आणि पास झाली विंडोच्या साईडला. विंडोच्या साईडला खाली काय काहीच नाही. नो शिट, ह्याला उठवायचा प्रयत्न करतो पण हा गाढ झोपेत. आणि मी ना मग असं घेतलं, काहीतरी बोललो आणि झोपलो, कम मला असं ओढून झोपलो. झोपलो ना तर हार्डली मला टाईम नाही सांगू शकत मी, पण थोड्या वेळाने ना मला असं वाटलं की ती शॅडो माझ्यासमोर उभी राहिली आहे, त्याच्या हातामध्ये एक चाकू आहे. आणि तो चाकू घेऊन आहे ना ती शॅडो, म्हणजे असं मला चादर खेचायचं ट्राय करते. मूवीजमध्ये दाखवतात तसं लिटरली मी फील केलं की खेचायचं ट्राय करते, आणि मी ओढतोय चादर. आणि तोपर्यंत आहे ना एक हाताने चादर खेचायचा, मग तिने थांबवलं त्या शॅडोने ते. मी तो चाकू घेतला आणि एकदम ना असं मारायला आली ती लिटरली माझ्यावरती छातीमध्ये चाकू हे करायला. हा चाकू घुसवते तोपर्यंत मी असं डोळे उघडून ओरडलोय जोरात, खूप जोरात ओरडलो. बाजूचे ते हे लोक पण आले, एवढ्या जोरात ओरडलो ना. तर बाजूचे आले हे मी त्यांचं हेतून बघितलं, फुटस्टेप्सचे आवाज आले म्हणून. आणि मी बघतोय बाजूला ना माझा मित्र पण ओरडत उठलाय. तो पण ओरडत उठलाय, तो हा पण ओरडत उठला. आणि आम्ही समोर बघितलं ना तर आमच्याला कोइन्सिडेंटली आमच्या रूममध्ये लाईट चालू आहे, मेन लाईट आलेलं आहे. तर आमच्या समोर ना माझा एक मित्र उभा आहे आणि त्याचा मित्र उभा आहे. बोलतात अरे काय झालं, आम्ही आहे म्हणून आम्हाला शांत करतायत. शाहेनी शांत बिंत केलं आणि ते बाजूचे लोक आले ना, ते पण आतमध्ये आले. बोललात भाई काय झालं एवढं ओरडलात तुम्ही, काय नाही असा आवाज निघत नव्हता. बोललो जा नंतर सांगतो. मी याला विचारलं ब्रो काय झालं रे, तू का ओरडलास. मला बोलतो तू का ओरडलास. मी बोललो मी असं बघितलं. बोलतो भाई मी पण असं बघितलंय. दोघांच्या स्वप्नात सेम गोष्ट आली ओ भाई. आणि नंतर आम्ही अजून एक शॉक बसला की आमचे ते दोघं मित्र आतमध्ये आलेले ना, ते आत आले कसे, कारण दरवाजा आणि खिडकी तर आतून लॉक होती. आणि ते लोकांना आम्ही विचारलं ना तुम्ही आत कसे आलात, त्यांना काय दिसतंय. आम्ही दोघं जस्ट त्यांना बघून झोपायची ॲक्टिंग करतोय, आणि आमचा दरवाजा बिरवाजा सगळं उघडा आहे, आणि आम्ही त्यांना बघून जस्ट झोपायची ॲक्टिंग करून असं झोपतोय, म्हणून ते लोक आम्हाला असं हलवून उठवतायत असं त्यांना दिसतंय. त्यांना काय वेगळं दिसलं, आम्हाला काहीतरी वेगळंच दिसलं हो भाई. असा सीन झाला.
भूतिया हवेली भाई, हा असा सीन झालाय तिथे. आणि फाटली बोलू बघ, मला अजून पण हे होतंय बघ, खरंच फाटलेली. आणि मी काय बोलू, म्हणजे माझ्याकडे शब्दच नव्हते बोलायला. आणि थोडा वेळ झाला तर आम्हाला निघायचा टाईम झाला, तर निघायच्या टाईमला पण माझा मित्र बोलतोय मी वॉशरूमला जाऊन येतो. बोलो भाई जा सांभाळून घ्या. हा वॉशरूममध्ये गेला आहे ना, तो दरवाजा आहे ना ठप बंद. बोललो हे भाई बाहेर ये, बाहेर ये, म्हणून याला उघड आपटतोय दरवाजा, बाहेर 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 ये भाई, लवकर बाहेर ये, माझी फाटते फाटते, कोणतरी आहे कोणतरी आहे. हा आला 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 बोलो अरे हा हा थांब थांब, हाय मी हाय मी हाय मी. बोललो थांब एकत्रच थांब एकत्रच थांब. बोलो मी नाही मुतदा इथे, मी चाललो भाई असंच. मग बोलतो चल बॅग बिग भरूया निघूया. बॅग बिग भरली, लाईट बंद केली आणि रूमला लॉक केला. आणि थोडं पुढे आलो आणि हे लोक सगळे आले तिथे, ते मित्र वगैरे, तर त्यांच्याशी डिस्कस करत 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 चाललेलो चावी घेऊन खाली. आणि तोपर्यंत आहे ना माझ्या मित्रांनी पाट असंच फक्त पाठी बघितले आणि तो दरवाजा आहे ना परत हलकासा उघडला. आम्ही इग्नोर केला, आम्ही पळालो. आणि मग मुंबईला आलो, म्हणजे मुंबईला येत होतो आणि बसमध्ये बसलो ना, सगळ्यांना हा किस्सा सांगितला. काही लोक हसले पण काही लोकांना खरं वाटलं. तर थोडं एक मी स्टेशनवरती आलो आणि स्टेशनवरती आल्यावरती ना सगळे उतरले ट्रेनसाठी थांबलेले, म्हणजे 4:30 वाजले असतील. तर मग माझा मित्र बोलतो अरे वॉशरूमला झाले, तर मी बोललो अरे हां अरे मला पण झालं आहे, मला पण करायचं आहे. आपण बोललो मग कुठे कुठे कुठे, तर बोललो सर पटकन साईडला करून येऊया. मी तर पाठी थांबलो आहे पण ह्याला परत झालेलं, तर हा बोललो मी आधी जातो. मी हा जसं तिकडे करायला गेला आहे ना भाई, कोण नाही पण हा जसं टॉयलेट करायला आणि स्टार्ट केलं ना, ऑलमोस्ट स्टार्ट करायला आणि आहे ना, ओरडून पळत आला पाठी. बोलो काय झालं? बोलतो भाई मी जसं गेलो तिथे, म्हणजे बटन हे केलं ना, असं एक माणसाने बघितलं आहे माझ्याकडे, लुक दिलंय खालून खालून आणि त्याच्या डोळ्यातून रक्त येते. आणि हा पळत आलाय पाठी आणि आम्ही इथून बघतोय काहीच नाही तिथे. बोलो नको आपण जाऊ घरी, जाऊ ट्रेनमध्येच करू दे मरू दे. आणि मग तिथून मुंबईला आल्यावरती सेम ताप, आजारी 3 दिवस, 2 दिवस स्वप्न तेच येते. मला तर हे पण स्वप्न येते की माझ्या रूम मध्ये माझ्या बाजूला कोणतरी झोपलंय, मी एकटा झोपतो तरी माझ्या बाजूला कोणतरी झोपलंय, म्हणजे मी पलटायला पण मागत नाही, फाटते माझी झोप लागत नाही 2-2 दिवस असं.